नमस्कार मंडळी, मी प्रियंका कुकवित प्रियंका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आले आहे. तर मी मेशोवरनं मी मोबाईलचं स्टँड मागवलेलं होतं आणि खूप स्वस्तामध्ये ऑफर चालू होती म्हणून मग मी ते मागवलेलं होतं. कारण की पहिला जो स्टँड होता तो मोडला होता, त्याच्यामुळं मग मी दुसरा स्टँड मागवलेला होता आणि तो फक्त दाखवते मी अगोदर तुम्हाला आणि मग नंतर किंमत सांगते. तर हे मेशोला मी मोबाईलचं स्टँड मागवलेलं होतं, तर त्याचं पार्सल कालच आलेलं होतं. तर म्हटलं हा एक व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करावा, असं मला शेअर करावा वाटला म्हणून मग मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला मग आता ओपन करूया. बघा, हे आडवा मोबाईल ठेवून लहान लेकरांना किंवा आपल्याला बघण्यासाठी हे अगोदर काढते मी आणि मग नंतर सांगते तुम्हाला. तर बघा, याचे हे असे पार्ट आलेले आहेत याचे. तर बघा, हे मोबाईलचं असं आपण काहीही जेवण करताना बऱ्याच जणांना सवय असते मोबाईल बघायची. तर बघा, हे असं ठेवून आपण त्याच्यावरती असं मोबाईल ठेवू शकतो. तर बघा, हे मोबाईल आपण चार्जिंग लावतो ना, तर बघा हे असे इथं बटन आहेत, हे मोबाईलचे बटन आहेत ना, तर याच्या शेजारी असं लावायचं मोबाईलचं मोबाईल होल्डर म्हणू शकता तुम्ही याला. तर आता तुम्ही विचार करत असताना हे असं काय लावलं, तर आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत ना, ते खूप खोडकर आहेत, त्याच्यामुळे आम्ही असं हे पोस्टर लावलेलं आहे. तर हे मोबाईलचं होल्डर आहे, हवं तर तुम्ही शूटिंगसाठी सुद्धा हे कोणत्याही भिंतीला असं परफेक्ट मध्यभागी अगोदर मोबाईल लावून बघायचं, दिसतंय का व्यवस्थित. आणि असं कोणत्याही साईडला किंवा तुम्ही किचनमध्ये पण हे लावू शकता. तर याला असे मागं ही स्टिक काढायची फक्त. आणि हे मोबाईल होल्डर आहे ना, तर बघा हे असं मोबाईल ठेवून बघायचं, म्हणजे लहान मुलांना कसं जेवताना किंवा काही खाताना वगैरे तेलकट हात लागतात, मग ते चेंज होतं किंवा पाण्याचा हात वगैरे लागतो, तर हे असं साईडला ठेवायचं आणि हे करायचं. किंवा आपण कोणतेही कामं काही करत असाल किंवा गाणे वगैरे ऐकायचे असतील किंवा बघायचे असतील पिक्चर वगैरे, तर हे असं ठेवायचं आणि बघायचं. छान आहे ना, तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता सगळ्यात मेन तर या गोष्टींचं मी काही विचार नव्हता केला, पण ऑफर दिसली म्हणून मग मी ऑर्डर केलं. तर बघा, हे मला स्टँड पाहिजे होतं खरं तर. तर मी आता तुम्हाला लावून दाखवते. तर बघा, खूप छान आहे. खालचा जो पार्ट आहे तो खूप जड आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला रेसिपी वगैरे दाखवायची असेल ना किंवा व्लॉग वगैरे बनवायचा असेल, रेसिपीला तुम्ही हे अशा पद्धतीनं सुद्धा वरती करू शकता. हे लूज करायचं थोडंसं आणि मग हे असं वरती करायचं. आता मोबाईल कसं लावायचं हे मी सांगते तुम्हाला. पद्धतीने मोबाईल लावायचा आणि हे जे मागचं जे गोल बटन आहे ना, हे फक्त फिरवायचं. हे तुम्हाला हे असं पाहिजे असेल तर तुम्ही असं करू शकता किंवा असं पाहिजे असेल तर हे असं करू शकता. फक्त हे थोडस फिट करायचं, आडवा पाहिजे असेल तर आडवा करू शकता. हे अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं. आता उंच केलेलं आहे, तुम्हाला उंच नसेल पाहिजे तर तुम्ही असं पण करू शकता. हे उंचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं व्हिडिओ काढायचा तसं करू शकता. तर हे तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. स्वस्त आणि मस्त फक्त आणि फक्त 133 रुपयामध्ये मी हे स्टँड मागवलेलं आहे. जर तुम्हाला सुद्धा मागवायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते.
133 रुपयामध्ये आपल्याला कुठेच तिन्ही गोष्टी मिळणार नाहीत किंवा एक सुद्धा मिळणार नाही 133 रुपयामध्ये. आणि खूप छान आहे. तर मी तुम्हाला दाखवते माझं पहिलं स्टँडची बघू दादा 2 मिनिटं. तर बघा एकदा काय झालं, मी रेसिपी शूट करत होते आणि रेसिपी झाल्यानंतर मी कपाटामध्ये ठेवलं पण कपाटाचा दरवाजा व्यवस्थित लावला नसल्यामुळे मुलांनी काय केलं, जोरात मागे ढकललं तर त्याचं जे मोबाईलचं होल्डर आहे ना हे, तर ते होल्डरच तुटलं त्याच्यामुळे याचा काही उपयोगच झाला नाही. तर हे मुलांनी मस्ती मस्तीमध्ये त्याचे हे असे हाल बनवले. मग हे त्या दिवशी भंगारला टाकून देत होते तर मग मी म्हटलं चला आता दांडियाचं सध्या नवरात्रीमध्ये दांडिया होतील याच्या मुलीला म्हणून मग मी हे असे बाजूला पार्ट काढून घेतले. आता ह्याच्या मी उद्याच्याला दांडिया बनवणार आहे. बघू आता कशी आयडिया येईल ती पेपरने किंवा कापडाच्या, बघू आता कसं जसं मला सुचल तसं मी बनवणार आहे उद्याच्याला. आणि एक जणीने मला कमेंट केलेली की ताई तुम्ही केसांना मेहंदी कोणती लावता, तर मला मेहंदी लावायचीच होती तर म्हटलं चला तुम्हाला ती सुद्धा शेअर करावी. तर बघा मी ही सनशाह मेहंदी मी माझ्या केसांना लावते. तर बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही निशा मेहंदी केसांना लावता, ब्लॅक लावता किंवा म्हणजे आता कसं असतं प्रत्येकाच्या चॉईसनुसार असतं. पण एकदा काय झालेलं की माझ्या सासूबाईंनी आईने आमच्या लावलेली मेहंदी पण त्यांना ना रिॲक्शन झालं त्याच्यामुळं मग मी परत ती मेहंदी लावायची बंदच केली. मी तर लावतच नव्हते, मी गणपतीच्या लावायचे पण नंतर मग मलाही सनशाह मेहंदी सूट झाली तर मग मी आता ही डेली हीच वापरते. 3 ते 4-5 महिन्याला मी लावते ही मेहंदी. तर ही कशी भिजत घालायची आणि केसांना कशी लावायची हे मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायची आहे. पुन्हा भेटूया असंच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.